अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि खुद्द देवेंद्र फडणवीस असतील, ज्यांनी ज्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी आल्याचं इतिहास साक्ष आहे। त्यामुळे भाजपच विरोधी पक्ष नेत्यांवर विशेष डोळा ठेवून आहे की काय अशी शंका घेतली जाते। नेमका घटनाक्रम इतिहासातल्या नोंदी काय आहेत जाणून घेऊयात। सत्ताधारी पक्षाला धारेवर धरणारा, सरकारला जाब विचारणारा, वेळप्रसंगी आंदोलन पुकारणारा नेता म्हणून विरोधी पक्षनेत्याची ओळख आहे। विरोधी पक्षनेता जितका प्रभावी तितका सरकारवर अंकुश राहतो। महाराष्ट्रात आजवर प्रभावी विरोधी पक्षनेत्याची परंपरा होती, मात्र अलीकडच्या काळात विरोधी पक्षनेतेच सरकारला साथ देण्याची किंवा सरकारमध्ये सामील होण्याची नवी प्रथा परंपरा राज्यात रुजू होऊ लागली आहे। एकनाथ शिंदे यांची 2014 विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली, पण काही दिवसाने ते शिवसेना फडणवीस सरकारमध्येच सामील झाले। त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पुत्राच्या उमेदवारीसाठी भाजपबरोबर हातमिळवणी केली। थोड्याच दिवसात विखे पाटील यांचा फडणवीस सरकारमध्ये समावेश झाला होता। शिवसेनेतील फुटीनंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले। मावळते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आणि ते करत असताना ते शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले। अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेते सरकारमध्ये सहभागी होण्याची परंपराच पडली आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। 2014 ते 2019 काळ युती सरकारच्या काळामध्ये विखे विरोधी पक्षनेते होते। त्यांचं काम होतं फडणवीसांना अंकुश ठेवणं, पण विखे पाटील यांनी 2019 निवडणुकीआधीच काँग्रेसचा हात सोडला आणि कमळ हातात घेतलं। इतकंच काय तर काँग्रेसला सुरुंग लावला आणि मोठ्या संख्येनं विखेंचे कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये दाखल झाले। हे सगळं केल्यानंतरच मुलालाही खासदारकीचं तिकीट मिळालं। मुलगा सुजय विखे जिंकून आला। या कामगिरीमुळे जेव्हा शिंदे फडणवीस सरकार उदयाला आलं त्यात विखेंना वजनदार असं महसूल खातं सुद्धा देण्यात आलं। काँग्रेस NCP सरकारच्या काळात एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते। 2014 एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते पदाची सुरुवातीच्या काळामध्ये जबाबदारीही सांभाळली होती। तेव्हापासूनच ते आत्तापर्यंत शिंदे आणि फडणवीस यांच्यातली जवळकी काही लपून राहिलेली नाहीये। नंतर शिवसेनेचं अभूतपूर्व बंड आणि शिंदेंना मिळालेलं मुख्यमंत्रीपद हा राजकीय भूकंपाचा दुसरा अंकही महाराष्ट्रानं पाहिला। पण गेले वर्षभर सरकारला धारेवर धरण्याऐवजी सतत बोटचेपीची भूमिका घेणारे अजित पवार चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच फोडून सरकारमध्ये सामील झालेले आहेत। श्री अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षनेताच फुटून सरकारमध्ये जाण्याची परंपरा ही कायम राहिली आहे। त्यामुळे भविष्यात आता विरोधी पक्षांना आपला नेता टिकवून ठेवणं हीच काळाची गरज बनणार आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।